आज जागतिक घरकामगार दिनाच्या निमित्तानं घरकाम करणाऱ्या मोलकरणींच्या भगिनींचा सन्मान या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन करण्यात आला. त्याचप्रमाणे घरकामगार करणाऱ्या महिलांच्या सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्राच्या मंडळासाठी राज्य सरकारने भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करावी. घरकाम करणाऱ्या मोलकरणींच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती पूर्वी जी चालू होती ती पुन्हा चालू केली पाहिजे. त्याचप्रमाणे म्हातारपणाची पेन्शन या प्रत्येक घरकामगार महिलांना मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा देण्याची जबाबदारी आणि छोट्या घरकुलच्या योजनेमध्ये घरकामगारांना प्राधान्य द्यावं या सर्व मागण्यांसाठी नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरणी संघटना आयटकच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये भव्य असं आंदोलन नाशिक शहरामध्ये उभे करणार आहे. याची दखल शासनाने घ्यावी. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व भगिनींच्या न्यायासाठी घरकामगार मोलकरणी मंडळासाठी भरीव अशी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करून विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे महिलांना सामाजिक सुरक्षा द्यावी अशी मागणी आयटकच्या वतीने घरकामगार मोलकरणी संघटनेच्या वतीने आज आम्ही ह्या घरकामगार जागतिक घरकामगार दिनाच्या निमित्ताने करीत आहोत.